नमस्कार, एमव्हीटीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी आमदार सुमंदताई म्हात्रे यांच्या सौजन्याने बेलापूर मतदारसंघातील सर्व प्रभागात मोफत फिरता दवाखाना, सदर फिरता दवाखान्याचा लोकार्पण सोहळा आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते संपन्न। नवी मुंबईकरांना तातडीने उपचार मिळावेत या दृष्टीने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सुमंदताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे। या फिरता दवाखान्याचा शुभारंभ आज आमदार सुमंदताई म्हात्रे व डॉक्टर यांच्या शुभहस्ते नवी मुंबई आयुक्त व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी आमदार सुमंदताई म्हात्रे, नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर व उपस्थित अधिकारी यांनी या विषयी अधिक माहिती दिली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये कोरोनाचा प्रभाव दुसरी लाट पुन्हा सुरू झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका, HDFC बँक, उपमुख्यमंत्री कार्यालय, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये HDFC बँकच्या आणि CR Fund माध्यमातून अशा ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत। कारण आपल्याला माहिती आहेत की सामान्य नागरिक 500 रुपये देऊन कुठल्याही दवाखान्यात जाऊ शकत नाही आणि आता कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आणि बेरोजगारीमुळे लोक हैराण झाले आहेत। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने आणि HDFC बँकेने पुढाकार घेऊन प्रत्येक वॉर्डामध्ये या अशा ॲम्ब्युलन्स जाणार आहेत आणि तिथले जे गरीब नागरिक आहेत, ज्यांना गरज आहे, जे सिनियर सिटीजन आहेत, महिला आहेत, यांना या महानगरपालिकेच्या या माध्यमातून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत। आयुक्तांनी एक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांनी चांगली एक जबाबदारी घेतलेली आहे आणि या जबाबदारीतून याच्यात डॉक्टर सिस्टर असणार आहे आणि रोज प्रत्येक वॉर्डात जाऊन ते सकाळी 8 ते 1 पुन्हा लंच टाईम, त्याच्यानंतर संध्याकाळी 7 अशी गाडी फिरणार आहे। अनेक लोकांना या गाडीच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि पेशंटला एक म्हणजे रिलीफ मिळेल की 500 रुपये देण्यापेक्षा या गाडीत जाऊन सगळ्या सुविधा आहेत, शुगर आहे, BP आहे, त्याच्यानंतर सगळ्या सुविधा, आपण ज्या प्राथमिक औषधं आहेत ती सगळी या ॲम्ब्युलन्समधून मिळणार आहेत आणि हा पहिलाच असा प्रयोग आपला या नव्या मुंबईमध्ये होत आहे। त्यामुळे मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानते। पालिका आयुक्त असतील, त्यांचे सहकारी HDFC बँक, त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री कार्यालय, त्यांचे सहकारी देवेंद्रजी फडणवीस, त्यांचे सहकारी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प नवी मुंबईमध्ये राबणार आहे। आपल्या माध्यमातून नागरिकांना मी आवाहन करत आहे की आपण सगळ्यांनी यावं आणि ह्या एमपीच्या दवाखान्याचा फायदा घ्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करत आहे। कोविडच्या मिटिगेशनसाठी एका बाजूने महानगरपालिका शासन संपूर्ण प्रयत्न करत असताना या आपत्तीचं स्वरूप एवढं मोठं आहे, त्यामध्ये जे काही शासनाव्यतिरिक्त कॉर्पोरेट म्हणा, बँकिंग सेक्टर आणि इतर सर्व अंग, त्यांनी आपापल्या स्तरावरती त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचा विडा उचललेला आहे। त्याचा एक भाग म्हणून माननीय उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून HDFC बँकेच्या मार्फत आणि माननीय आमदार मॅडम यांच्या समन्वयाने आज ही ॲम्ब्युलन्स महानगरपालिकेच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे। या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून कोविडविषयक सेवा तर दिल्याच जातील, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्समध्ये औषध, टेस्टिंग किट या सर्व सुविधा उपलब्ध आहेत। अतिरिक्त लागणारी औषधं, अतिरिक्त मॅनपॉवर महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिली जाईल। ॲम्ब्युलन्सचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल, पूर्ण इफिशियन्सीने कसा करता येईल, हे करण्याकडे महानगरपालिकेचा भर असेल। यापूर्वीसुद्धा माननीय आमदार यांनी महानगरपालिकेला आमदार निधीमधून काही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या होत्या,
त्यावेळी सुद्धा मी उल्लेख केला होता की ॲम्ब्युलन्स ही एक फार महत्त्वाची बाब आहे कोविडच्या मिटिगेशनमध्ये, कारण इनकेस पेशंटला शिफ्ट करावं लागलं तर तो जो गोल्डन आवर असतो त्याच्यामध्ये प्रॉपर फॅसिलिटी मिळणं गरजेचं असतं. ही ॲम्ब्युलन्स शिफ्टिंगपेक्षा सुद्धा टेस्टिंग आणि इतर उपयोगांसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. मी HDFC बँकेचं माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचं आणि माननीय आमदार मॅडम यांचं आभार मानतो आणि महानगरपालिकेच्या वतीने याचं जास्तीत जास्त अधिक इफिशियन्सीने वापर होईल आणि नागरिकांना फायदा होईल याचं नियोजन करावं या पद्धतीने प्रयत्नरत. यापूर्वी महानगरपालिकेने मोबाईल व्हॅन सुरू केल्या होत्या टेस्टिंगच्या, त्यामध्ये आपण डॉक्टर आणि इथं पथकं कार्यान्वित करून दिली होती. आपण पाहतोय आता दिवाळीपूर्वी कोविडचं प्रमाण कमी झालं होतं, आपली संख्या पण डबल डिजिटमध्ये आली होती, परंतु आता पुन्हा ती संख्या ट्रिपल डिजिटमध्ये आहे. 150 आसपास आपण सध्या फिरताना दिसतो आणि दुसरी लाट येऊ शकते अशी परिस्थिती आपल्याला बाहेर दिसते. यामध्ये नागरिकांकडनं जी जबाबदारीची अपेक्षा आहे ती आपण वेळोवेळी व्यक्त करतो, परंतु त्याचवेळी महानगरपालिकेने आपली जबाबदारी पण पार पाडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी या ॲम्ब्युलन्सचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर करता येईल. मार्केट एरियामध्ये सोसायटीमध्ये आम्ही आता टेस्टिंगचं प्रमाण पुन्हा एकदा वाढवलेलं आहे, त्याच्यासाठी या ॲम्ब्युलन्सचा वापर होऊ शकतो. डायबेटीससारख्या टेस्ट, शुगर टेस्ट वगैरे करण्याची सुविधा ॲम्ब्युलन्समध्ये दिलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की कोमॉर्बिडिटी हे एक फार मोठं चॅलेंज आहे कोविडच्या मिटिगेशनमध्ये, त्यामुळे कोमॉर्बिड व्यक्तीचा योग्य वेळी जर आपल्याला आढळ होऊ शकला तर पुढचे कॉम्प्लिकेशन टाळता येतात, त्याच्यासाठी सुद्धा या ॲम्ब्युलन्सचा वापर. विविध बँकांनी HDFC बँक, ॲक्सिस बँक, RBL बँक, नंतर बंधन बँक अशा विविध बँका पुढे आल्या, ॲटलास कॉपकोसारख्या कंपन्या पुढे आल्या, टाटासारख्या कंपनी पुढे आल्या आणि आपण महाराष्ट्रभर हे कुठलाही पक्षीय भेदभाव न ठेवता हे कार्य करत आहोत. सर्व लोकप्रतिनिधींचा यात समावेश करत आहोत, पण लोकप्रतिनिधींचा समावेश होणं खूप महत्त्वाचं आहे की घराघरापर्यंत योग्य माणसांपर्यंत प्रशासनासोबत लोकप्रतिनिधी असं एकत्रीकरण करून आपण प्रोग्राम केलेला आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने तथा महानगरपालिका व HDFC बँकांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी या उद्देशाने आमदार सुमंदाताई म्हात्रे यांनी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरू करण्याची योजना आखली आहे. यामध्ये प्रथमोपचार, मोफत तपासणी, मोफत BP व मधुमेह तपासणी करण्यात येणार असून गरजेनुसार मोफत औषधे दिली जाणार आहेत. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना याचा लाभ घेता यावा याकरिता सर्व 51 प्रभागांमध्ये हा मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करण्यात येणार आहे. MVTV न्यूज. आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकेच. नमस्कार.